नाशिकमधून नाशिकमधली ही मोठी बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात मेहुल चोक्सी ज्यानं मोठ्या प्रमाणात बँकांना डुबवून पैसा घेऊन त्याने पोबारा केला होता त्याची बेनामी संपत्ती सापडली मुंडेगावच्या बळवंतवाडीमध्ये गीतांजली जेम्स सह नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसी झेड लिमिटेडच्या नावे ही मालमत्ता आहे साम टीव्हीनं मेहुल चोक्सीची ही मालमत्ता शोधून काढली आहे एकूण नऊ एकर बावीस गुंठे अशी ही जमीन असून घोटाळ्यातल्या पैशातून ही मालमत्ता घेतल्याची माहिती मिळते मेहुल चोक्सी हा आर्थिक गैरव्यवहार बँक घोटाळा मनी लॉन्ड्रिंग पीएनबी बी बँकेसह हजारो कोटींच्या घोटाळ्यातला मुख्य आरोपी आहे मेहुल चोक्सीला पकडण्यासाठी रेड कॉर्नर रोटीसही जारी करण्यात आली आहे मात्र मेहुल चोक्सी यंत्रणांना गुंगारा देतोय मेहुल चोक्सीच्या याच नाशकातल्या बेनामी संपत्तीवर आयकर विभागानं कारवाई केली आहे आयकर विभागाकडून बळवंत नगरमधील मेहुल चोक्सीची नऊ एकर बावीस गुंठ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आपल्याला याबद्दल अधिक माहिती देत आहेत सोनावणे अभिजित काय अधिक माहिती आहे हा ही जमीन इथे कशी होती म्हणजे कोणत्या स्वरूपात ही संपत्ती गोळा करण्यात आली होती आतापर्यंत ती यंत्रणांच्या नजरेस का पडली नव्हती काय सांगशील सगळ्यात आधी ही जागा किती मोक्याच्या जागी आहे हे मी दाखवतो आ, हे बघा हे माझ्या बाजूला हा नाशिक मुंबईचा जो रेल्वे रुळ जातो मुंबईहून उत्तर भारताकडे ती महत्त्वाची रेल्वे लाईन आहे आणि त्याच्या पलीकडे मुंबई नाशिक मुंबई आग्रा जो महामार्ग आहे तो महामार्ग आहे आणि या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे लाईन आणि महामार्गाला लागूनच आतमध्ये ही जागा आहे या जागेकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे बघा रस्त्यात रेल्वे रुळाच्या आतल्या बाजूला ही संपूर्ण जागा जी आहे ती बळवंतवाडीच्या शिवारातली ही सगळी जागा आहे साधारणतः चौदा ते प पंधरा वर्षापूर्वी ही जागा घेण्यात आलेली होती त्यासाठी स्थानिक काही लोकांचा वापर करून त्यांच्या नावे या ठिकाणी ही जागा जी आहे ती खरेदी करण्यात आलेली होती या ठिकाणी एस सी झेडच्या नावाखाली कंपनी येणार आहे असं सांगून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून ही जमीन विकत घेण्यात आलेली होती आपल्यासोबत इथले काही स्थानिक वरिष्ठ गावकरी आहेत त्यांच्याशी बोलूया बाबा किती वर्षापूर्वी ही जागा घेतलेली होती कोण आलं होतं जागा दहा पंधरा वर्ष झाले ना तर जागा घ्यायला मालक येईल होते तोरडे साहेब काही आपले नाशिकचे जागा घेतली त्यावेळेस त्यावेळेला कंपवनी होईल त्यापर्यंत तुम्ही बिनधास्त करा कोणला काही दान देऊ नका म्हणून आम्ही कंपनी येणार होती कंपवनी मुंबईची माणसं येईल होती त्यांनी नकाशा काढून येईल होता तर ते म्हणत बा इथं कंपवनी येणार आहे म्हणून मला माहीत झालं म्हणून मला हे खून सांगायचे आहे नक्कीच आपण बघतोय चौदा ते पंधरा वर्षापूर्वी मुंबईची काही लोक या ठिकाणी आली होती आणि ही जी जागा आहे Uh, साधारणतः पुढे हे झोपडा आपल्याला दिसत आहे त्या झोपड्याच्या बाजूला काही छोटीशी शेती आहे आणि पलीकडे एक टेकडी आहे ही सगळी जागा मेहुल चोक्सी या, याने काही लोकांच्या नावावर ही बेनामी संप संपत्त, संपत्ती या ठिकाणी विकत घेतली अभिजित फार महत्वाचा खुलासा असणार आहे हा आणि त्यामुळे आणखी अशी कुठे संपत्ती महाराष्ट्रभरात सुद्धा विखरुललेली आहे का याचा तपास यंत्रणांना करावा लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल